नमस्कार मंडळी, आज आपण एक रानभाजी घेऊन आलेलो आहे। त्याचं नाव आहे चिगोर। तर त्याची भाजी कशी बनवायची आणि या भाजीची ओळख सुद्धा मी आपल्याला करून देणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तर ही भाजी बाजारामध्ये विकायला असते, तर ती आपण विकत आणू शकता आणि अशा प्रकारे साफ करून त्याची भाजी बनवू शकता। याला असे फुलं येतात बघा, आणि ते काळसर दिसतात, ते फळं आहेत। अशा प्रकारे या भाजीची ओळख आहे। या भाजीचे गुच्छ असतात, तर गुच्छाच्या समूहामध्ये ही भाजी आपल्याला बघायला मिळते। बघा, सध्या ह्या कळ्या आहेत आणि मी जे आपल्याला दाखवलेलं फळ आणि फुलं, तर तशा प्रकारे या भाजीला फुलं येतात आणि फळं येतात। असं म्हणतात का गोंदणीचं झाड असते किंवा भोकराचं झाड असते, तर त्याला हा असा प्रकारचा चिगूर येतो। अशा ह्या विकणाऱ्या ज्या बायका असतात, आदिवासी बायका, त्या सांगतात नक्की कुठल्या झाडाचा चिगूर आहे हे माहीत नाही, परंतु ही भाजी विकायला असते आणि ही भाजी बनवून खातात। भाजी साफ करताना ज्या कोवळ्या फांद्या आहेत, त्याच्यासहित आपल्याला ह्या कळ्या तोडून घ्यायच्या आहेत। जर भाजी जून असली, त्याला जास्त फुलं आलेले असले, तर फक्त कळ्या घ्यायच्या आहेत आणि फुलं घ्यायची आहे। मात्र ह्या फांद्या कोवळ्या असल्यामुळे मी त्या फांद्यासहित ह्या कळ्या तोडून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला ही भाजी साफ करायची आहे। हे बघा, भाजी आपली साफ करून झालेली आहे। कोवळ्या कोवळ्या फांद्या पण मी घेतलेल्या आहेत। आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। भाजी बनवायला आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा जिरे, फोडणीला 1/4 तेल, हळद आणि चवीनुसार मीठ, हे साहित्य आपल्याला भाजी बनवायला लागणार आहे। तर आता मी गॅस पेटवलेला आहे, त्याच्यावरती पॅन ठेवला आहे। 1/4 म्हणजे 1 पळीच्या वरती थोडं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता जिरं टाकलं आहे, लसूण पण टाकलेलं आहे आणि मिरची पण टाकलेली आहे। ही आपण 1/2 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेऊ। लसूण मिरची 1 मिनिट परतून झालेला आहे। आता कांदा टाकला आहे। कांद्याचा कलर चेंज होईल तोपर्यंत कांदा पण आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आपण बघत आहात कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे। कांदा, मिरची, लसूण, टोमॅटो मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। टोमॅटो थोडाफार नरम झालेला आहे। आता यामध्ये चिगूर टाकणार आहे। हा चिगूर आपण व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये सहसा पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण आपण आताच चिगूर धुतलेला आहे, तो ओलसर आहे आणि टोमॅटोमुळे भाजीला छान पाणी सुटते, तर पाणी टाकायची गरज नाही। तर आपल्याला ही भाजी फक्त वापरून शिजवायची आहे। हा चिगूर खायला लागतो कसा, तर मी आपल्याला सांगते, हा लागतो तुरट आणि थोडासा बुडबुडीत। असा हा चिगूर आहे, कळू नाही काही नाही, खायला खूप चांगला लागतो आणि भाजी तर याची अप्रतिम अशी भाजी तयार होते। तर आपण जर बाजारामध्ये गेलात, ज्या ठिकाणी रानभाज्या विकायला असतात, त्या ठिकाणी ही भाजी आपल्याला हमखास मिळते। तर अशा प्रकारे आपण हा चिगूर आणू शकता आणि ही भाजी बनवू शकता। ह्या असल्या भाज्या ज्या आहेत त्या फक्त पावसाळ्यात मिळतात किंवा ठराविक काळामध्ये मिळतात। पावसाळ्या म्हणजे पूर्ण पावसाळ्यामध्ये नाही, 15 दिवस किंवा 1/2 महिना, जास्तीत जास्त 1/2 महिना ह्या भाज्या आपल्याला मिळतात। कारण कुठल्याही वनस्पतीला, झाडाला फुलं येतात, नंतर त्याचे फळं बनतात, तर ते जेव्हा फुलं असतात किंवा कळे असतात त्याची भाजी करायची असते। तर ही भाजी आपल्याला ठराविक वेळेमध्ये आपल्याला मिळते। ज्या ज्या ठिकाणी आदिवासी महिला बसलेल्या असतात भाजी घेऊन, त्यांच्याकडे अशा प्रकारच्या भाज्या मिळतात। तर आपण त्या आणू शकता, बनवू शकता आणि खाऊ शकता। त्या पूर्णतः निरोगी असतात, हेल्दी असतात, त्याचबरोबर टेस्टीसुद्धा असतात। तर आता आपण भाजी सर्व करून घेऊया। भाजी आपली तयार झालेली आहे, तर आपण भाजी आता सर्व करून घेऊया।
तर ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत तोंडीतसुद्धा लावू शकता। अशी ही आपली गरमागरम भाजी, चिघोराची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटात ही भाजी तयार होते। आपल्याला रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा। धन्यवाद मंडळी।